शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। तसेच आयसोलेशन वार्डात भरती असलेले व उपचारानंतर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या 2 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर 1 नव्याने पॉझिटिव्ह आला आहे। बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती हा मूळचा अकोला येथील असून 14 जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता। 5 दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता। 15 जून रोजी त्याला व्हेंटिलेटरवर लावण्यात आले, मात्र 17 जूनच्या रात्री 1 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे। गत 3 महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता। शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असतानाच पुन्हा शहरात कोरोनाची एंट्री झाली आहे। नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। सदर व्यक्तीला 2-3 दिवसांपासून ताप आणि खोकला होता। तसेच त्याने सुरुवातीला खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले। या व्यक्तीच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले आहे। बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 42 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत 41 जण भरती आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 100 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले। सुरुवातीपासून आतापर्यंत 2,933 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असून यापैकी 2,790 प्राप्त तर 143 अप्राप्त आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 198 झाली आहे। यात सद्यस्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 42 रुग्ण आणि उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 148 आहे। तर जिल्ह्यात आतापर्यंत 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 2,592 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या संपर्कात येऊ नये। अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे। अनावश्यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये। साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी MD सिंह यांनी केले आहे। एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 8 झाली आहे। सदर व्यक्ती हा मूळचा अकोला येथील असून 14 जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता। 5 दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता। 15 जून रोजी त्याला व्हेंटिलेटरवर लावण्यात आले होते, मात्र 17 जूनच्या रात्री 1 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे।